तर आता पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न त्याच्यासा हवा। तर पहा, हे काय दिलेलं आहे आपल्याला, अपूर्णांक दिलेले आहेत। या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास खालीलपैकी दोन योग्य पर्याय निवडायचेत आपल्याला। आता यांना आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचं आहे। चढत्या म्हणजेच काय, लहानापासून मोठ्यापर्यंत, आणि मग त्यानंतर आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत। तर आधी आपण यांना चढत्या क्रमाने मांडूयात। तर पहा, पहिलं काय आहे, ऋणे 17/25। आता आपल्याला प्रत्येक जो अपूर्णांक आहे त्याला आपल्याला लहान रूपामध्ये कन्वर्ट करायचं विद्यार्थ्यांनो, मग आपल्याला सोपं जाईल। 17/5 85 असतं, म्हणून इथं 105 येणार, कारण हे ऋण ऋण चिन्ह पण इथं कॅन्सल होणार। मग याचं रूपाला 105 लहान रूपामध्ये आपण कन्वर्ट करतोय। त्यानंतर आहे 19/114, 19 सफ किती असतं, 114, म्हणून याचं लहान रूपाला 106। त्यानंतर आहे ऋण 18/90, 18/5 म्हणजे याचं रूप आलं -1/5। त्यानंतर आहे ऋण 21/100, याला भाग जात नाही। तर आता पुढचं बघा, ऋण 16/128, 16/8 असं 1/8 आलं। मग आता पहा आपल्याला 1/5, 1/6, ऋण 1/5, ऋण 21/100 आणि ऋण 1/8 यांना चढत्या क्रमाने मांडायला आपल्याला सोपं जाईल। चढत्या म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत। तर इथे सगळ्यात लहान संख्या, तर धनसंख्या काय असणार आहे, सगळ्यात मोठ्या असणार हे दोन्ही। तर आता या तिन्हीमध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या कोणती शोधायची आहे, तर इथे पहा देतो ना, सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे ही, कारण याचा छेद मोठा आहे, म्हणजे जी मोठी असते ऋणामध्ये ती सगळ्यात लहान असते, म्हणून 1 नंबरला ऋण 21/100 येणार। ऋण 21/100 हे 1 नंबर येणार। त्यानंतर पहा, या दोन्हीमध्ये लहान संख्या असणार आहे ऋण 1/8, कारण याचा छेद मोठा आहे, ऋण 1/8 ही लहान असणार। त्यानंतर ऋण 1/5, आणि मग पाहता या दोन्हीमध्ये मोठी संख्या कोणती आहे, सर्वात 1/5, कारण जर अंश सारखा असेल तर छेद जो लहान असतो ती संख्या मोठी असते, हे आपल्याला माहीत आहे। मग आता पहा, 1/6 येणार आणि त्यानंतर येणार 1/5, म्हणजे सर्वात मोठी असणार आहे 1/5, म्हणजेच कोणती, 17/85। तर आता पर्याय पहा, सर्वात मोठी संख्या ऋण 17/85 आहे, बरोबर आहे अगदी, कारण पहा ऋण 17/85 याचा भाग घातल्यानंतर 1/5 आलं, जी सर्वात मोठी आहे चढत्या क्रमाने, म्हणजे कसं म्हणलं आपण, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वात मोठी संख्या 1/5 म्हणजेच ही आहे। तर हे पर्याय अगदी बरोबर आहे विद्यार्थी। आता दुसरा पर्याय पहा, चौथ्या संख्येची सममूल्य संख्या ऋण 72/360 आहे, तर चौथी संख्या कोणती आहे, 1, 2, 3, 4, 1/6, म्हणजेच 19/114। आता याचं देखील 1/6 येते का याचं पाहायचं आहे आपल्याला। तर पहा, आता करून पाहावं लागेल आपल्याला, ऋण 72/360 याला भाग घालायचा आहे, 2 भाग बोलते, 32/6, 62/12, 61/16, 0/0। तर पहा, परत 2 भाग बोलूयात, 62/16, 92/18, 0/0। तर पहा, 18/5, 90, 18/1, 18/5, 90 याचं भाग काय आलं, 1/5, ऋण 1/5 झालं। मग आता आपली कोणती संख्या आहे, चौथ्या संख्येची, चौथ्या संख्येचं 1/6 आलेलं आहे, म्हणजेच ही चुकीचा पर्याय आहे। तर हे पर्याय मॅच नाही होत विद्यार्थ्यांनो। तर आता पुढील पर्याय पहा, वरील संख्यापैकी संख्या रेषेच्या डावीकडे 4 संख्या येतील। तर पहा, संख्या रेषेच्या डावीकडे म्हणलेलं आहे आपल्याला, उजवीकडे धनसंख्या असतात आणि डावीकडे ऋणसंख्या, पण इथे पहा ऋणसंख्या किती आहेत, 1, 2, 3 आहेत, मग ऋणसंख्या किती म्हणलेलं आपल्याला, 4, हे देखील चुकीचा पर्याय होणार आहे। आता 4 नंबरचं पर्याय वाचूयात, चढत्या क्रमानुसार दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांचा गुणाकार 1/4 येईल। आता चढत्या क्रमच आपण मांडलेला आहे, दुसरं आणि तिसरं म्हणजेच -1/8 गुणिले ऋण 1/5, ऋण 1/8। मग आता याचा गुणाकार करूयात। तर पहा, गुणाकार करताना काय होणार आहे, हे दोघींचं गुणाकार अधिक होणार आहे, ऋण ऋण धन होतं, 18/5, 40, 1/40 आलेलं आहे, म्हणजे हे पर्याय अगदी बरोबर आहे। मग आपल्याला 2 पर्याय निवडायला सांगितलेलं होतं, 1 आणि 4 नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे विद्यार्थ्यांना। तर अशा पद्धतीनं हे आपण गणित सोडवलेलं आहे। तर आता प्रश्न 44 पाहूयात, सोबतच्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळात यम म्हणजे काय असतं, मेजरमेंट, कंस ए वाय बी हा कोण, कंस म्हणजे मोठ्या कंसाचं माप आपल्याला दिलेलं आहे 240°, तर मेजरमेंट ऑफ, आता हे कोण दिलेलं आहे, तर यम कोन ए वाय बी बरोबर किती, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, ए वाय बी या कोणाचं आपल्याला माप काढायचं आहे। तर हा जो ए वाय बी आहे हा काय आहे, आंतरलिखित कोन आहे, म्हणजेच काय, या वर्तुळातील आंतरलिखित कोन आहे, आणि हा आहे आंतरखंडित कंस। मग आता हे 2 कंस आहेत, हा आहे मोठा कंस आणि हा लहान कंस। आता आपल्याला मोठ्या कंसाचं माप दिलेलं आहे, मग आता लहान कंसाचं माप कसं काढणार आपण, म्हणजेच
या लहान कंसाचं माप ए एक्स बी बरोबर किती असणार आहे? ए एक्स बी हा कंस आहे, 360 मधून वजा करावं लागेल आपल्याला, 240 बरोबर 120 अंश आलं, म्हणजे या कंसाचं माप किती आलं? 120 अंश। तर आता पहा, या अंतर्लिखित कोणाचं माप करण्यासाठी एक सूत्र आहे, अंतर्लिखित कोणाचे माप बरोबर अंतरखंडित कंसाचे माप भागिले 2। मग आपल्याला अंतरखंडित कोणाचं माप मिळालेलं आहे 120, मग 120 भागिले 2 केल्यानंतर किती येणार आहे? 60, बेस 12 0 0 60 अंश, म्हणजेच आपल्याला या कोणाचं माप मिळालेलं आहे 60 अंश, की कोणत्या नंबरमध्ये आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो। तर अशा पद्धतीने आपल्याला हे वर्तुळाचे सगळे गुणधर्म माहीत असायला हवं। तर आता पुढील प्रश्न पाहूयात, 46 व 45 खालील विभाजित स्तंभालेखात, आता हा आहे विभाजित स्तंभालेख, वेगवेगळ्या गावातील स्त्री व पुरुष मतदारांची संख्या दिली आहे, त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा। आता 45वा प्रश्न पाहूयात, 5 ही गावातील एकूण पुरुष मतदारांची सरासरी किती? तर आपल्याला या सगळ्यांची सरासरी विचारलेलं आहे, तर इथे पहा, हे आहे स्त्रिया लिखित केलेलं आणि हा आहे पुरुष। मग आता आपल्याला ही सगळी माहिती व्यवस्थित वाचायची आहे, हा जो स्तंभालेख दिलेला आहे आपल्याला व्यवस्थित त्याचं निरीक्षण करायचं आहे विद्यार्थ्यांनो। 1 सेमी म्हणजे किती सांगितलेलं आहे? 1000 मतदार। मग आता इथे 10 20 हे 10 सेमीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे 10 सेमी म्हणजे किती होणार आहे? 10000 मतदार, म्हणून हे आपल्याला व्यवस्थित करायचं विद्यार्थ्यांनो। तर आता आपल्याला सगळ्यांचं बेरीज करावं लागेल, आता अ गावातील किती मतदार आहेत ते पाहावं लागेल आपल्याला। तर पहा इथे, इथून आता पुरुष सुरू होतात इथपर्यंत, म्हणजे हा 10000 20 30 आणि हा 35 35000। त्यानंतर ब गावातील पाहूयात, तर इथे पहा 45 वरती इथं आलेलं आहे आणि हे इथं, म्हणजे इथले किती जाणार आहेत? 3, इथं देखील 35000 झाले। या सगळ्यात आपलं बारक्या निरीक्षण करायचं विद्यार्थ्यांनो, इथं 80 आणि हे निम्मा आहे, म्हणजे 40000। डमध्ये पहा आणि हा 60 झालेला आहे, 1 2 आणि हा 2500 सॉरी 25000 होत्या ना। त्याच्यानंतर ईमध्ये पहा, इथे एकूण कुठं पर्यंत आले? 40 आणि हे 40 मधून 15 गेले, 25000 राहिले। आता सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला आणि मग त्याला 5 ने भाग घालायचे, कारण 5 गावातील हे पुरुष आहेत। मग आता पहा, 10 10 20 0 7 1 4 4 8 1 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 150000 राहिले। मग याला ज्यावेळेस आपण 5 न 50000 5 ने भाग घालावं लागेल 5 गावातील, म्हणून 5 3 15 म्हणजेच 30000 उत्तर आलेलं आहे। मग आता 30000 कोणत्या पर्यायामध्ये दिले पहा बरं, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं आहे। प्रश्न 46 पाहूयात, कोणत्या गावातील स्त्री मतदारांची संख्या ही ब गावातील एकूण मतदारांच्या संख्येच्या 7/16 आहे? तर आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणत्या गावातील मतदारांची संख्या ही ब गावातील, आपल्याला नीट प्रश्न वाचायचा विद्यार्थ्यांनो, एकूण मतदारांच्या संख्येच्या 7/16 म्हणलेलं आहे। आता ब गावातील एकूण मतदार किती आहे? तर पहा इथे 80 पर्यंत गेलेला आहे आकडा, म्हणजेच किती असणार आहे? 80000। 80000 7/16 कोणत्या गावातील स्त्रियांची संख्या आहे हे विचारलेलं आहे आपल्याला। आता आपल्याला याचं 7/16 काढायचं आहे, तर इथे पहा 16 5 80 0 0 0 3 0 येणार, मग आता 7 5 35 म्हणजेच किती आलं उत्तर? 35000। मग 35000 ही संख्या कोणत्या गावातील स्त्रियांची आहे हे काढायचं आहे आपल्याला। इथे स्त्रिया कोणतं दिलेलं आहे? अशा प्रकारचं, म्हणजे रेखीव ही स्त्रिया आहेत। आता आपलं पाहायचं आपल्याला, इथे तर 40 आहे, तर पहा अमध्ये तर 30000 आहेत, बमध्ये तर 45000, कमध्ये 40000 आणि डमध्ये किती आहेत? 35000, कारण ईमध्ये तर कमी दिसतं आहे आपल्याला, म्हणजे ड या गावातील जी स्त्रियांची संख्या आहे, स्त्री मतदारांची संख्या ही आहे 35000, म्हणजेच ब या गटातील 7/16 असं त्याचा अर्थ होईल। मग कोणता पर्याय टिक करावा लागेल आपल्याला? 2 नंबरच्या पर्यायाला। तर पुढील प्रश्न, 47 2 सहमूळ संख्यांचा लसावी 924 आहे, त्यातील फरक 73 आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? पहा आपल्याला 2 सहमूळ संख्यांचा लसावी दिलेला आहे। सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांचा मसावी 1 असतो, मग त्यांचा लसावी आपल्याला दिलेला आहे 924, तर त्यातील फरक पण दिलेला आहे 73, अर्थात त्या 2 संख्यांची बेरीज किती होणार आहे आपल्याला काढायचं आहे। मग इथे आपल्याला काय करावं लागेल, 924 हा जो लसावी दिलेला आहे याचे आपल्याला अवयव शोधायचे आहेत, म्हणजे आपल्याला उत्तर सापडणार आहे। तर आता आधी आपण अवयव शोधूयात, 3 3 9 0 0 3 8 24
बेपच्ची दहा बेचौक आठ बेसत्ती चौदह बेसत्ती चौदह अकरे सत्ते सत्याहत्तर आणि सात एक सात। तर पहा आता आपल्याला असे अवयव काढायचे आहेत की ज्यांची बेरीज काय होणार आहे 73 यायला हवं, हे आपल्याला डोक्यात ठेवून करायचं आहे। 11 × 7 11 × 77 हे किती होणार आहे 3 × 2 = 6 × 2 = 18 73 × 18 = 73 येणार का? नाही। म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल। 7 × 2 × 2 × 3 पहा यांचा गुणाकार येतो 84 आणि काय राहिलं इथं 11 आणि 11। आता 84 आणि 11 यांची वजाबाकी 73 येते का पाहूयात। 3 × 7 आलेलं आहे म्हणजे 84 आणि 11 हे ते अंक आहेत, दोन सहमूळ संख्या आहेत 84 आणि 11, कारण यांचा लसावी काय आलेला आहे तर पहा 924 आलेला आहे, कारण यांचं लसावी आहे 924। मग आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन संख्यांची बेरीज, मग या दोन्ही संख्यांची बेरीज किती होणार आहे 5 × 9 = 95। पहा बरं एक नंबरच्या पर्यायामध्येच दिलेलं आहे 95, म्हणून आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे। तर पहा या प्रश्नाचं बरोबर पर्याय आहे 1 नंबरचा पर्याय, म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं आहे। तर आता प्रश्न 48 पाहूयात। एका शेतकऱ्यास एक कृषीपंप 7.5% सूट मिळाल्यानंतर 16,650 रुपयांना मिळाला, तर कृषीपंपाची छापील किंमत किती? हा इथे आपल्याला काय करावं लागेल, त्या कृषीपंपाची किंमत ही एक्स मानावं लागेल। मग एक्स वजा किती म्हणलेलं आहे 7.5% कोणाचं, एक्सचं, वजा केल्यानंतर काय किंमत आली 16,650। मग हे आपल्याला व्यवस्थित सोडवायचं आहे। सगळं सोडवायचं आहे, हे सोडवल्यानंतर याची उत्तर येणार आहे 18,000। मग त्या कृषी पंपाची छापील किंमत असणार आहे 18,000। तर पहा 18,000 7.5% आपण कट केल्यानंतर इतकंच किंमत येणार आहे की नाही हे देखील आपल्याला रिव्हर्स करून चेक करायचं आहे विद्यार्थ्यांना। आता प्रश्न 49 पहा, दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 0.34 आणि त्या दोन संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट 0.3 आहे, तर त्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज किती? आपल्याला विचारलेलं आहे घनांची बेरीज। काय माहिती दिली आहे प्रश्नामध्ये, दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 0.34 आणि गुणाकाराची दुप्पट ही इतकी आहे। मग आता आपल्याला शोधायचं आहे की त्या संख्यांची बेरीज, घनांची बेरीज। हे आपल्याला काढायचं आहे। मग पहा दोन संख्यांची वर्गाची बेरीज जर इतकी असेल तर ते संख्या दशांशमध्येच ते संख्या असणार आहेत। पहा बरं 34 आता कोणत्या दोन वर्गांची बेरीज येणार आहे, 2 वर्ग काय असतो 4, 3 × 9 4 × 16 त्याच्यानंतर 25 वर्गांची बेरीज म्हणलेली आहे आपल्याला। 25 आणि 4 किती होणार आहे 29, 25 आणि 9 किती होणार आहे 34। मग पहा आपल्याला हे दोन संख्या सापडले आहेत, 25 आणि 9 मिळून काय होणार आहे 34, म्हणजेच ती संख्या काय असणार आहेत वर्ग इतके, म्हणजे हे 0.9 यायला पाहिजे आणि 0.25 यायला हवं, म्हणजेच काय असणार आहे ते संख्या 3 × 0.3 = 9 नाही 0.03 नाही विद्यार्थ्यांनो 0.3च येणार, कारण 0.3 ज्यावेळेस आपण वर्ग करतो 3 × 9 म्हणल्यानंतर किती 2 अंकानंतरचं पॉईंट येणार, म्हणजे 0.0 इथं पण 0 यायला घ्यायला हवं, पण बेरीज करताना आपण कसं करणार आहे एककाकडून करणार आहे, आणि 0.5 किती होणार आहे 0.25 होणार आहे। मग या यांची बेरीज किती होणार आहे 34, ही 4 × 14 = 4 हां बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला सापडले ते अंक। मग आता आपल्याला ते बघायचं आहे की बरोबर आहे का, यांची गुणाकाराची दुप्पट इतकी आहे, आता यांचं गुणाकार किती होणार आहे 0.3 × 0.5 = 13/5 0.15 आणि दुप्पट 0.15 × 0.15 = 0.30 म्हणजेच 0.3 बरोबर आहे, म्हणजे आपल्याला ते संख्या सापडलेल्या आहेत। मग आता आपल्याला काय काढायचं आहे, त्यांच्या घनांची बेरीज काढायची आहे। मग 0.3 घन काय होणार आहे, 3 घन आपल्याला माहीत आहे 27, पण आपल्याला 0.3 द्यायचे 3 अंकानंतर ना घन असल्यामुळे क्यूब करतो ना आपण 0.3 घन म्हणजे क्यूब करतो। मग आता पहा 3 × 9 = 27 आलं,
मग 1 2 3 1 2 3 म्हणजे 3 अंकानंतर ना पॉईंट 0. सॉरी देतो ना 0.027 येणार पॉईंट 3 चा घन. आणि पॉईंट 5 चा घन किती येणार आहे? 5 चा घन असतो 125. आणि 3 अंकानंतर ना पॉईंट म्हणजे बरोबर. आता यांची बेरीज करायची आपल्याला. 7 आणि 5 12 2, 7 4 1, 4 आणि 1 5 आणि 1 0.152 हे कुठे आहे उत्तर? 0.152 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून यालाच आपल्याला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यांनो व्यवस्थित गुणाकार करायचे आहेत आणि घन वर्ग हे सगळं आपल्याला पाठ असायला हवं. आणि सगळ्या प्रकारचे आपल्याला गुणधर्म वर्तुळाचे त्रिकोणाचे हे सगळे गुणधर्म हे आपल्याला तोंडपाठ असायला हवं. तरच आपल्याला सगळे प्रश्न हे वेळेत सॉल्व करता येतील विद्यार्थ्यांनो. तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं जर तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.